आणि यानंतर एक धक्कादायक बातमी येते. नागपूरमधले आमदार कृष्णा खोपडे यांनी या मतदानाच्या दरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची एक बातमी आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजतंय. रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात. रजत, या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि काही कारवाई करण्याची मागणी होतीये का किंवा झालीये का? नम्रता, आज दुपारची ही घटना आहे जेव्हा नागपूरच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये तेलीपुरा भागामध्ये आमदार कृष्णा खोपडे त्यांच्या एका सहकारी सोबत दुचाकीवर बसून गेलेले होते. मात्र मतदान केंद्राच्या जवळ 100 मीटर मर्यादेच्या आत वाहन आणता येत नाही असा नियम आहे आणि त्याप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून वाहन बाजूला घेण्यास सांगितलं आणि त्याच्यानंतर मग आमदार खोपडे यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी आणि तिचे जे पुरुष सहकर्मी होते त्यांच्यासोबत वाद घातला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार कृष्णा खोपडे पोलिसांना ओरडताना आणि त्यांच्यावर रोष व्यक्त करताना दिसत आहेत. सोबतच मी तुमच्या सर्व पोलिसांच्या नेहमीच विरोधात आहे असंही वक्तव्य करतायत. त्यामुळे सत्ताधारी आमदार आता पोलिसांच्या विरोधात असे का जाऊ लागले आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. सध्यापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी या संदर्भात कुठलीही तक्रार दिलेली नाहीये. मात्र नागपूरच्या पोलीस वर्तुळामध्ये आमदाराच्या या संपूर्ण वर्तवणुकीबद्दल नाराजगी व्यक्त केली जात आहे आणि सत्ताधारी आमदारच पोलिसांचं असं खच्चीकरण करू लागले तर पोलिसांनी कसं मनोधैर्य टिकवून काम करावं असा प्रश्न विचारला जातोय. रजत, धन्यवाद या माहितीबद्दल.